जालन्यात ख्रिश्चन समाजाचा भव्य मोर्चा, ख्रिस्ती बांधवांवर होणाऱ्या हल्ल्याच्या निषेधार्थ मोर्चा, धर्माच्या नावाखाली खोट्या केसेस दाखल करणाऱ्यांविरोधात मोर्चा। जालन्यात आज ख्रिश्चन समाजाचा भव्य मोर्चा काढण्यात आलाय। ख्रिश्चन समाजाला जाणून बुजून बदनाम करणाऱ्या व धर्मांतराच्या नावाखाली खोट्या केसेस दाखल करण्याचं काम सध्या सुरू आहे। मागच्या 6 महिन्यांपासून देशासह राज्यात अनेक ठिकाणी विश्वासू लोकांवर अन्याय केला जात आहे, चर्चमध्ये जाऊन तोडफोड केली जात आहे। म्हणून या गोष्टीला आळा बसावा यासाठी आज शहरातील अंबड चौफले ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ख्रिस्ती समाजांचा भव्य मोर्चा काढण्यात आला। दरम्यान महिलांसह हजारो बांधव या मोर्चात सहभागी झाले होते। एबी न्यूज मराठीसाठी जालना जिल्हा प्रतिनिधी मेहजबीन शेख। काय मोर्चा झाला? आज जालना जिल्ह्यातील समस्त ख्रिस्ती समाज जो सर्वपंथीय आहे आणि त्या मोर्चाचं जे आयोजन करण्यात आलेलं आहे ते यासाठी की ख्रिस्ती समाज हा देशामध्येच नव्हे तर जगामध्ये शांतताप्रिय समाज आहे, परंतु अलीकडच्या काळामध्ये ख्रिस्ती समाजावर जे हल्ले होत आहेत, काही विघातक वृत्तीचे लोक चर्चेसमध्ये जाऊन धार्मिक वस्तूंची तोडफोड करत आहेत, पवित्र मानल्या जाणाऱ्या आमच्या विधीमध्ये हस्तक्षेप करत आहेत, तरीही आमचा समाज त्रास देणाऱ्या छळ करणाऱ्या अशा लोकांसाठी प्रार्थनाच करत आलेला आहे। आम्ही देशासाठी प्रार्थना करतो, आम्ही राज्यासाठी प्रार्थना करतो, कारण यासाठी की आम्हाला शांती ही जगामध्ये कशी प्रस्थापित करावी हे प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे। म्हणून आम्ही सर्वजण प्रभू येशू ख्रिस्ताचं अनुकरण करत असताना आमच्यावरती जे आले जे अन्याय होतो त्याच्यासाठी आम्ही शासन दरबारी न्याय मागण्यासाठी हा शांती मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे। आणि